पुढचं जे आपलं भजन आहे ते ब्रह्मानंदांचं भजन निवडलेलं आहे. छोटा बहर आहे, मजेशीर आहे, तालही जरा हा वापरलेला नाही आपल्या संगीत उपनिषदात वापरलाय. मी म्हटलं आज घोडाच आणायचा म्हटलं. लोक घोडा लावतात, आपण त्या घोड्याच्या तालावर भजन म्हणायला काय हरकत आहे, नाही का? घोड्याचा उचित उपयोग करूया आपण, नाही का? अशुद्ध कल्याण नावाचा राग आहे. शुद्ध कल्याणची खूप छान छान गाणी आहेत. म्हणून इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारो है, मस्ताने हजारो बजाले. आओ परमेश्वर 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 जिनके हृदय में व्यवस्थित ऐकायचे. जिनके मस्तक में नाही म्हटलं, जिनके भेजे में नाही म्हटलं, जिनके ज्यांच्या हृदयात नाहीये त्यांच्यासाठी भजन नाहीये. हा नाही तर भजनाचा आश्रय घेणार, डोक्याने त्याचा अर्थ लावणार आणि भलतंच काहीतरी उपडसुंभ काम करणार, चालणार नाही. ज्यांच्या हृदयात परमेश्वर आहे त्यांच्यासाठी विषय चाललेला, कारण हृदय ही प्रभूच्या. हे तुम्ही जगायला पाहिजे. जीवन म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. आपल्या हृदयामध्ये असल्या परमेश्वराला ओढून बाहेर काढायचं म्हणजे जीवन, दुसरं काही नसतं. सगळं सुप्त अवस्थेमध्ये जो तिल माही तेल है जो चकमक में आग, तिल तिळ तिळ आतावरचा तिळ नाही तिळ, त्या तिळामध्ये जसं तेल लपलेलंय ते तिळ आलं समोर आणि दे रे तेल मला, चालणार छुपा हुआ है चकमक में आग. दोन दगड घ्या एकमेकांसमोर, आग नाही घासावं लागत. जो चकमक में आग तेरा साई तुझमे है जाग सके तो जाग. कबीर म्हणतायत, जो तिल माही तेल है जिम दूध के मथन से
मिलता है घी यतन से, तिम ध्यान की लगन से पर ब्रह्म ले निहारा। परमेश्वर जिनके हृदय में मिला ही हुआ है, मग उपयोग करायचं विसरून गेला माणूस। अरे हृदय चालवलं असतं तर काहीच घडलं नसतं, डोकं चालवलं, डोकं चालवलं ना मोठी गडबड आहे। माणूस आहे ना 10 किलोमीटर चालून पण दमणार नाही, पण डोकं चालवलं ना 5 मिनिटात दमतो। एकाच जागेवर पाय लागतच नाही, हे डोक्याचे पाय जबरदस्त आहेत। म्हणून तो बोधी धर्म चीनला गेला ना, तो त्याने पायातली बुटं काढली डोक्यावर ठेवली त्या चीनच्या सम्राटासमोर। तो म्हणलं हे विचित्र माणूस आहे, बोट म्हणजे बुटं डोक्यावर ठेवून आले ते। म्हटलं माणूस कामातून गेलेला आहे, तो म्हणतो नाही नाही म्हणतो या डोक्याच्या पायाचा प्रॉब्लेम आहे सगळा, या डोक्याच्या पायावर बुटं ठेवली पाहिजे म्हणलं, त्याशिवाय होणार नाही म्हणलं। ते खूप चालतं, हे बंद केलं तर मग खऱ्या अर्थाने उद्धाराची प्रक्रिया सुरू होते। तुम्हाला सांगतो परमेश्वर जिनके हृदय में, जिनच्या हृदयामध्ये हा बोधी धर्म 9 वर्ष फक्त भिंतीशी बोलत होता तिकडे चीनमध्ये, भारतातून तिकडे गेला, भिंतीशी बोलत होता, माणसांशी बोलायची माणसांची पात्रताच नाही म्हणाला। ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला सांगतो। म्हणून प्रभू मोरे अवगुण चितना धरो, पात्रता गमावल्याशिवाय खरी पात्रता येत नाही। माणसाची पात्रता ही अपात्रता आहे, ती गमावली तर खरी पात्रता येते। हा भिंतीशी बोलायचा, जेव्हा पात्र व्यक्ती येईल तेव्हाच बोलीन म्हणाला तो। पात्र व्यक्ती हृदयापेक्षा दुसरा नसतो, त्याच्याकडे हृदय आहे। आला एक दिवशी एक जण, तो भिंतीशी बोलत होता, तो म्हणला पलट। शाहरुख खान आणि नाना पाटेकर काय त्याला म्हणतात ते, कुठला पिक्चर तो, जो जीता वही सिकंदर नाही, राजू बन गया जंटलमॅन, अरे माझं नाव आहे त्याचं, तर पलट म्हणला। तो काय ऐकायला तयार नाही, म्हणला आज तुला मला बघून बोलायचंय, भिंतीला बघून नाही। ऐकलं नाही त्याने, हात कापला आणि फेकला त्या बोधी धर्माकडे। हात कापणं हे डोक्याचं काम नाही, हार्ट करू शकत। फेकला असा हात, पलट म्हणला। आत्ता हात फेकलाय, पुढच्या वेळेला डोकं येईल, गपचूप पलटली। लगेच इकडे वळला, तो म्हणला शेवटी तू आलास। तो म्हणला असं काय म्हणलं, डोक्यांच्या राज्यात हृदय शोधत हिंडतो, काय कळतं की नाही? तो म्हणला मला कळतं, पण तुला बघायचं होतं ना। परमेश्वर जिनके हृदय में, परमेश्वर 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 जिनके हृदय में, तो जिनके हृदय में परमेश्वर है, सो वो तो कछु कर्म करे न करे रे, तो कछु कर्म करे न करे रे, सो कछु कर्म करे न करे रे, सो कछु कर्म करे न करे रे। हे खूप अवघड आहे कळायला बरं का,
परमेश्वर जिनके हृदय में सो कछु कर्म करे न करे मनाला खूब सोप है पण चिरंजीव पीठा तो सोपत व्याप राबवला वही किया विश्वास नहीं है लोकांचा केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे मी म्हटलं केल्याने होत आहे रे आधी केळेची पाहिजे उपयोग काय त्याचा इथे या जागेवरती हा प्रयोग आहे की नका करू आणि होतं की नाही पण तुम्ही दगड उचलला तर मग वाचवायला कोणी येणार नाही हे नाही होणार तब हो का पण ज्या जागेवरती असं लागतं की नाही करणार काय होणारच नाही ओशोचं असं झालं की एक दिवशी त्याला पार्टनर पाहिजे होता तर त्यांचे शिक्षक होते मुख्याध्यापक ते म्हणाले की ये माझ्याकडे राहिला तू तिकडे प्राध्यापकाची नोकरी तर म्हणलं येतो पण ते प्राध्यापक म्हणले मी आळशीवर का मी घरात काही काम करत नाही तो असं म्हणला तुझ्यापेक्षा मी आळशी तुझ्यापेक्षा मी आळशी आहे मी काहीच करत नाही तो म्हणला अरे तुला माहीत नाही रात्री अंथरून बिंथरून सगळं झोपतो मी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अंथरून टाकायला नको म्हणून जसं आहे तसं सोडून टाकतो तो म्हणला असं आहे तो म्हणला मी तर अंथरून पण घेत नाही कोण करत बसणार त्याच्यात जाणार नंतर म्हणतो तो मुख्याध्यापक अरे म्हणतो तसं नाही आहे मी असा भरा 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 सगळा म्हणजे आवराआवरीची भानगड नाही लवकर लगेच कपडे बिपडे घातले लगेच निघालो तो म्हणला मग तर आपण जमेगा म्हणतो एक काम करा म्हणला मी आहे ना दरवाजाजवळच झोपतो उठलो की चाललो शाळेत म्हणतो अजिबात मी अरे आवराय बिवरायचं हा एकदा ठरलं की आळस तर तुम्हाला जिंकू देणार नाही परमेश्वरी जिनके हृदय में परमेश्वर 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 जिनके हृदय में करे न करे रे तो कछु कर्म करे न करे रे सो कछु कर्म करे न करे रे भाई ये दिल वालों की बस्ती है तो ये भजन भी दिल वालों का है अभी परमेश्वर जिनके हृदय में सो कछु कर्म करे आता पुढचं भोगा नाव मिली नाव मिली जिसको चल अंदर जिसको जल आ
मिली जिसको जल अंदर, नाव मिली जिसको जल अंदर, नाव मिली जिसको जल अंदर, नाव मिली जिसको जल अंदर। बाहू से नीर तरे न तरे रे, आर्टवाल्यांचं असं काम असत। एक मी तो एपिसोड बघत होतो, नाही का, ते वरती चढायचं असतं, खांद्यावर घेतो तो त्या पोराला दुसऱ्या, तर खांद्यावर घेतो तर ते हाताला येत नाही, थोडं कमी पडतं, आणि हा सांगतो दिमाग का इस्तेमाल करो, त्याला म्हणतो दिमाग का इस्तेमाल कैसे करणे का, दिमाग का इस्तेमाल मतलब मेरे सर पे खड़े हो जाओ, आणि ते डोक्यावर उभं राहतं हातात फळ येतं ना, ऐका ना, ही वस्तू काढायची ती हातात येते, तो म्हणतो ऐसा दिमाग का इस्तेमाल करना पडेगा, उगीच पोहत बसायचो मी एवढ्या पट्टीचा पोहणार आहे, मी पालची समुद्र धुनी पार केली, पालची कर नाही तर आणखी कोणाची कर, नाही का, कशाला पाहिजे ना। रामकृष्ण परमहंस असे बसले होते नावेमध्ये, नाही का, एवढाच एक जण पाण्यावरून चालत आला भाव खायला, पाण्यावरून चालत आलं प्रकरण म्हटलं, आणि मग रामकृष्ण देव नाही का बघा कसली सिद्धी प्राप्त झाली, त्याला बोलवलं इकडे ये बाबा इकडे बस नावेत बस। किती वर्ष लागले सिद्धी प्राप्त करायला, 14 वर्ष, 14 वर्ष एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली। ते रामकृष्ण परमहंस म्हणाले त्या नावाड्याला विचार की नावेतून पार करायचं तिकीट किती आहे, तो म्हणला 4 आणे। अरे तू ज्याला 14 वर्ष घालवली ते 4 आण्यात विकत मिळतो, नाव मिली जिसको जल अंदर, 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 नाव मिली नाव मिली नाव मिली नाव मिली जिसको जल अंदर, नाव मिली जिसको जल अंदर, नाव मिली जिसको जल अंदर, नाव मिली जिसको जल अंदर। बाहू से नीर तरे न तरे रे,
जिनके घर माई परिसाचा दगड पारस मणी पारस मणी जिनके घर माही पारस मणी जिनके घर माही। जेव्हा आपलं ते सूत्र आलं पहिलं घोड्याचं भोगला अभ्यास का त्यावेळेला त्या विद्या हिजीने पहिलं पाठवलं पंडितजी सकाळपासून घोड्यावर पाठणार आता त्या तालाचं नाव घोडा आहे त्याला आपण काय करू शकत नाही आता वाटतं की नाही अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा बस पारस मणि जिनके घर माही 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 पारस मणि पारस मणि पारस मणि पारस मणि जिनके घर माही 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 तो धन संच धरे न धरे रे तो धन संच धरे न धरे रे सो धन संच धरे न धरे रे पारस मणी जिनके घर माही है का नाही एक साधू आला तो म्हणला तुझं दारिद्र्य दूर करायचंय अब हा दगड आहे हा दगड आहे म्हणला या दगडाने लोखंडाचं सोनं होतं त्याने ठेवून घेतलं 8 दिवसांनी परत घेऊन जाईल 8 दिन के बाद वापस ले जाऊन का है का ते दगड तिथं ठेवला याने आपला घरात ठेवून घेतला हा म्हणलं काय फेकताय साला हा याने काय होतंय का नाही का मग लोकांना सांगितलं त्याने माझ्याकडे परीस आहे काय माझ्याकडे परीस आहे आणि त्याने लोखंडाचं सोनं होतं असं फेकतोय माणूस तो दुसरा माणूस आला म्हणला किती पैसे पाहिजे या दगडाचे तुला मग थप्पी लुंगा नोटो की थप्पी लुंगा मला पैसे पाहिजे नोटांची थप्पी पाहिजे म्हणला म्हणलं किती थप्पी पाहिजे म्हणला 1 रूम मध्ये मावेल एवढे पैसे पाहिजे नोटा त्या नोटांसाठी परिसाचा दगड विकला ते विकला आणि मग त्याच्यानंतर घरात काहीच नाही सगळं पितळेचं बनवलं सगळं बाकीचं चांदीचं बनवलं सगळं काय आणि त्याच्यानंतर तो साधू आला तो म्हणला अरे दगड कुठे आहे म्हणला त्याचा काय उपयोग होता म्हणलं हे बघ ही थप्पी माझ्याकडे नोटांची थप्पी आहे तो म्हणला या थप्पीमध्ये लोखंडाला सोनं करायची जादू नाहीये ही थप्पी संपेल
त्या परिसा मधली जादू संपत तर अंताच्या साठी आनंद विकला। हे अंत करणारं प्रकरणे पैशाची थप्पी अंत करेल तुमचा, त्या अंतासाठी अनंत विकता। अरे त्या परिसाच्या एका दगडात अनंत दर्जाला लोखंडाचं सोनं करायची किमया आहे। त्यामुळे ज्याच्याकडे पारस आला, ज्याच्याकडे परमेश्वर आला, त्याने धनाचा संचय नाही करायचा। तो धन संच धरे न धरे, गरजेपुरता मिळाला पोटापुरता पसा पाहिजे, एवढं पुरेस आहे। ताई इतना दीजिए ज्या मे कुटुंब समाय, कुटुंबा पुरत दे, मैं भी भूखा ना रहू साधू न भूका जाय। कुणी माझ्या घरे आलं तर त्याला जेवण देता आलं पाहिजे, बाकी काय करता पैशाच। पारस मणी जिनके घर माई, पारस मणी, पारस मणी, पारस मणी, पारस मणी जिनके घर माही, पारस मणी जिनके घर माही, पारस मणी जिनके घर माही, पारस मणी जिनके घर माही। तो पारस मणी जिनके घर माही, तो धन संच धरे न धरे रे, धन संच धरे न धरे रे, सो धन संच धरे न धरे रे, भारी भारी आहे, ब्रह्मानंद आहे, साधा सुद्धा आनंद नाहीये। सूरज का प्रकाश भयो जब, सूरज का प्रकाश भयो जब, सूरज का प्रकाश भयो जब, काही विषयाला पर्याय नसतो। तुम्हाला सांगतो, एखाद्या विषयाला पर्याय काढायची सवय लागली तुम्हाला की मग परमेश्वराला सुद्धा एखादी मूर्ती पर्याय होऊन बसते। तुर्याला काय पर्याय काढणार। एक जण होता चक्रधर स्वामींच्या काळामध्ये, तो नंतर माहीम भट्ट, तो साधा सुद्धा नव्हता, तो म्हणजे दिवसा कंदील घेऊन हिंडायचा, दिवसा कंदील, कंदील जाणते हो का नाही? लालू यादवची निशाणी आहे तिथे RJD, लालटेन त्याला म्हणतात, कंदील होता पूर्वी, नाहीतर गुगलवर नंतर सर्च मारा कंदीलचं चित्र येऊन जाईल तुम्हाला। हा कंदील घेऊन हिंडायचा दिवसा, म्हणलं अरे दिवसा कशाला कंदील, म्हणलं तो सूर्य आहे ना, तो आकाशातला आहे, मी जमिनीवरचा सूर्य, एवढा अहंकार। आणि पायात वाकी गवताची, सगळं या जगातली सगळी माणसं माझ्या पायातल्या त्या गवतासारखीच म्हणायचा। आणि त्याच्या सासऱ्याने त्याला माहिती होतं हे बेण
त्या सासऱ्याने ना स्वामींकडे पाठवलं त्याला आणि हा गाडाभर पुस्तक हो आणि घोकत आला. त्यांनी असं विचारलं मग मी असं सांगीन, त्यांनी असं विचारलं मग मी असं सांगीन, त्यांनी असं विचारलं मग मी असं, अख्ख घोकत आला. प्रश्नही याची आणि उत्तरही याची. आणि नंतर स्वामींसमोर बसला. स्वामी त्याला म्हणाले विचारा. मती गेली ना सगळं जातं तुम्हाला सांग, विचारा. स्वामींना म्हणलं दिवसा कंदील घेऊन हिंडतोय काय, तुम्ही विचारा. स्वामी म्हणाले ओके. ते म्हणाले की अविद्येचं छेदन करून परमेश जीवामधली अविद्या म्हणजे अवगुणांचं आळो म्हणजे जीवामधले सगळ्या दोषांची आई ती अविद्या, त्या अविद्येचं छेदन करून जीवाचा आत्यंतिक मोक्ष म्हणजे परतीचा प्रवास नाही पाहिजे होईल असं काय आहे. म्हणलं एवढं सोपं माहीत नाही का तुम्हाला. कंदील असाच असतो. एवढं सोपं माहीत नाही. कर्म करा. कर्म केल्यावर मी केलं म्हणता येतं, भाग्य घडवता येतं. मी केलं म्हणता येतं. कर्म करो कर्म कीजे म्हणले. कर्माचे भेद किती म्हणे. कर्माचं भेद दोन पुस्तकी ज्ञान. कुठले म्हटलं. एक नित्य कर्म एक नैमित्तिक कर्म. एक रोजची कर्म आपण जी करतो आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आणि नैमित्तिक म्हणजे निमित्ताने केलेली कामं. ते म्हणे रोजची कामं रोजच्या कर्माची पाप धुवायला संपली आणि निमित्ताची कामं मागची पाप धुण्यात गेली. मोक्ष कुठे. आणि कर्माचा सिद्धांत एक निमे एक निफजे. समजा मी मागचं कर्म धुण्यासाठी नवीन कर्म केलं तर ते नवीन कर्म मागच्या विषयाला धुतं पण त्याचं नवीन फळ होतं त्याचं काय करायचं. ते गप झालं एकदम. ते कंदील विजा आला. मग म्हणले परत म्हणले जीवाची अविद्या छेदू त्याचा आत्यंतिक मोक्ष होईल ऐसे काय. डोकं गेलं हृदय जाग झालं जी मी नेने. मला माहीत नाही तुम्ही सांगा. आणि मग तिथे सिद्धांत आला की परमेश्वराचं सानिध्य परमेश्वराचे सेवा दास्य कीजे. एक सेकंद लागला गर्भातून हिरण्य गर्भात प्रवेश व्हायला. एक सेकंद लागला. असे कंदील हिंडतात लोक. सगळी डोकी म्हणजे कंदील आहेत. सूर्याला चॅलेंज हो. पण त्यातल्या त्यात आपले काही एमएसबी वाले पण तसे आहेत. दिवसा रोडच्या लाईट चालू असतात. तू काय म्हणतोस. आमच्याकडे पण आहे का. आता कसं करायचं नाही का. सूरजिका परिकाश भयो जप. एक माणूस असाच सूर्य उगवलाय आणि हा लोकांना अंधाराचं महत्व सांगतोय. म्हणजे सूर्य काही भोगण्यात येत नाही.
सूर्य काही भोगण्यामध्ये येत नाही. म्हणलं कसं काय भोगलास तू? तो म्हणलं काय नाही, सूर्य उगवला होता, मी डोळे बंद करून बसलो. आता ह्या डोळे बंद करून बसणाऱ्याला सूर्य काय करणार? काय काय याच्या डोळ्या शिरणार? ऑपरेशन करणार याचं? काय करणार? काही लोक सूर्याच्या प्रकाशात सुद्धा अंधार भोगतात. हे भोग बंद व्हायला पाहिजे. अरे आनंदाची जाग आहे. आनंद आलाय ना सूत्र तुम्हाला, नाही का? प्यार दिवाना होता है, पर दिवाना नाही मस्ताना पण होत आहे ना. इकडे दिवाना पण दिसतंय, मस्ताना पण दिसतंय, आहे का? आणि हे कार्यक्रम संपल्यावर मस्तानी पण आहे. सूरज का प्रकाश भयो जब, 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 सूरज का, सूरज का, सूरज का, सूरज का प्रकाश भयो जब, 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 दीपक ज्योत जरे न जरे रे, दीपक ज्योत जरे न जरे रे, दीपक ज्योत जरे न जरे रे, दीपक ज्योत जरे न जरे रे. आपल्या गीत रामायणामध्ये कुशलव रामायण गाती, नाही का? कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगती चरित्र पित्याचे, पुत्र सांगती चरित्र पित्याचे. पण तरी हे झालं कसं? ज्योतीने तेजाची आरती. राम प्रखर तेज आहे आणि ही ज्योती आहे, या ज्योतीने तेजाची आरती. असं चाललेलं आहे गायन म्हणे. तर गदी माडगुळकरांनी फार सुंदर लिहिलंय, तर तो विषय इथे परफेक्ट बसतो बघा. सूरज का प्रकाश भयो जब, अरे सूर्य वाटायला आला ना, मग कंदील पेटवत का बसला? वाती बीती वळतय. वाती वळत बसेल, काहीतरी तूप काढत बसेल, हा मग ते मातीच्या पंत्या बनवेल. अरे नको ना, तुझ्या वाट्याला सूर्य आलाय. त्याला सूर्य कळला नाही, त्याचा कंदील काय जाणार नाही. दारिद्र्यावरून ओळखता येतं तुम्हाला सांग, कंदील हे दारिद्र्य आहे. शेवटी तुम्हाला सूर्य आहे ना बाबा. या जगात अख्ख्या जंगलांना आगी लावल्या तरी रात्रीचा दिवस होत नाही असा विषय तुमच्याकडे, आणि वर म्हणताय की आमचा कंदील. अजिबात लालूला मत देणार नाही. लालटे सूरज का प्रकाश भयो जब, सूरज का प्रकाश भयो जब, सूरज का, सूरज का, सूरज का, सूरज का प्रकाश भयो जब, 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 सूरज का प्रकाश भयो जब.
दीपक ज्योत जरे न जरे रे, दीपक ज्योत जरे न जरे रे, दीपक ज्योत जरे न जरे रे, ब्रह्मानंद रूप जिन जानो, ब्रह्मानंद रूप जिन जानो, ब्रह्मानंद रूप जिन जानो, ब्रह्मानंद रूप जिन जानो, याला परमेश्वर कळला जाणलं बोधला विषय आत्मदे त्याचा विषय, ज्याने जाणला नाही अंदाज आहे ज्याचा, अंदाजाला अंदाजाचं फळ आहे, माझा अंदाज आहे असा फळ अंदाजाचं मिळालं, माझी श्रद्धा आहे फळ श्रद्धेचं मिळालं, माझा डोळा तसा आहे मी बघितलंय फळ डोळ्याचं आलं, परमेश्वर त्याचं रूप ज्याने जाणलं तोच विषय जास्त महत्वाचा आहे तुम्हाला. संत कबीर ते काशीमध्ये राहायला होते नाही का, आणि काशीमध्ये राहायला होते, शेवटची वेळ आली त्यांची, आता राम बोलो भाई राम बोलो का वक्त आ गया, तर त्यात कुणीतरी म्हणालं काय तुम्ही तर स्वर्गातच जाणार कबीर साहेब, म्हणजे का बरं काशीत मरणारा माणूस स्वर्गातच जातो, काशीत मरणारा माणूस स्वर्गातच जातो अंधश्रद्धा, पण ब्रह्मानंद रूप जिन जानो त्याला परमेश्वर माहिती येते असल्या विषयांना भीक घालत नाही तो म्हणतो, पण दुसरी जागा अशी कुठली एक जी जरा थोडीशी विचित्र आहे, म्हटलं मगहर जागा आहे का, मगहर म्हणजे तिथं मेल्यावर काय होतं, म्हणजे तिथं मेल्यावर माणूस गाढव होतो, तिथे मेल्यावर माणूस गाढव होतो, ते कबीर म्हणाले की मला तातडीने मगरला घेऊन चल, मला गाढव होऊन मरायचंय, तुम्हाला सांगतो कबीरला त्याचे सगळे शिष्य घेऊन त्या मगहरला गेले आणि काशी ऐवजी मगहर प्रांतात त्याने आपला स्वतःचा जीव सोडला, आणि अंधश्रद्धा अशी खोडावी लागते तुम्हाला, काशी काशी नगरी छोड के नाही का, मगहर त्यजो शरीर काशी नगरी छोड के, मगहर त्यजो शरीर और एंड अविनाशी की गोद में खेले दास कबीर, ब्रह्मानंद रूप जिन जानो, ब्रह्मानंद रूप जिन जानो, ब्रह्मानंद रूप जिन जानो, ब्रह्मानंद ब्रह्मानंद ब्रह्मानंद
ब्रह्मानंद रूप जिन जानो, 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 काशी में जाय मरे न मरे रे, 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 ब्रह्मानंद रूप जिन जानो, काशी में जाय मरे न मरे रे, काशी में जाय मरे न मरे रे, काशी में जाय मरे न मरे रे, परमेश्वर जिनके हृदय में तू कछु कर्म करे न करे रे, करे रे सो कछु करे न करे रे, नाव मिली जिसको जल अंदर, बाहु से नीर तरे न तरे रे, पारस मणि जिनके घर माही तो धन संच धरे न धरे रे, धरे रे सूरज का प्रकाश भयो जब, दीपक ज्योत जरे न जरे रे, जरे रे ब्रह्मानंद रूप जिन जानो, काशी में जाय मरे न मरे रे, सगले काशी में जाय मरे न मरे रे, काशी में जाय मरे न मरे, अगले एकदा हे, काशी में जाय मरे न मरे रे,